शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसी न्यूज को यूट्यूब पर लाइक करें सब्सक्राइब करें साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शुक्रवार को शहर की पूरी शहरवासियों की निगाहें मनपा मुख्यालय में हुई लोक प्रतिनिधि और अधिकारियों के बैठक पे थी इस बैठक में शहर लॉकडाउन पर चर्चा होने वाली थी दोपहर बारह बजे बैठक का आयोजन था मगर इस समय नागपुर के पालक मंत्री नितिन राउत ने भी कोरोना पर बैठक का ऐलान कर दिया और इस पर हुआ आरोप प्रत्यारोप का सिलसिला मनपा आयुक्त मुंडे मनपा के बैठक में शामिल न होते सीधा पालक मंत्री के बैठक में चले गए फिर क्या होना था मनपा के मुख्यालय में उपस्थित सभी लोग प्रतिनिधियों ने आयुक्त के साथ ही पालक मंत्री के इस कदम का कड़ा विरोध किया महापौर संदीप जोशी का कहना है की अगर पालक मंत्री को बैठक बुलानी ही थी तो सभी को साथ लेकर बैठक हो सकती थी महापौर ने प्रशासन के कई कदम का विरोध किया जोशी का कहना है कि जहां जगह वहां दोनों और दुकानें खोलने की अनुमति देनी चाहिए साथ ही उन्होंने आयुक्त चितार के चितारोली के कार्रवाई का भी विरोध किया कि टेंटेटिव एजेंडा आइटम्स आर प्रपोज्ड बाय श्री तुकाराम मुंडे म्युनिसिपल कमिश्नर मजे एखादा डायरेक्टर हा स्वत म्हणतो आहे की हे मिनिट्स आहे आणि हे इशू आहेत या इशूवरती बोर्डात चर्चा व्हावी आणि ते इशू कुठले तर त्याच्यामध्ये मला पोस्टफॅक्टो ॲप्रुव्हल द्या म्हणजे पंधराव्या मिटिंगमध्ये सरळ सरळ मिनिट्समध्ये आलेलं आहे मिनिट्समध्ये रजिस्टर्ड आहे की असं दिलेलं नाही आहे असं देता येत नाही याकरता लिगल ओपिनियन घ्यावं हे स्पष्ट लिहिलं असताना सन्माननीय आयुक्तांना घाई कुठली आहे की त्यांना ताबडतोब पोस्ट फॅक्टो पाहिजे म्हणजे ज्या दिवशी ते महानगरपालिकेत जॉईन झाले तेव्हापासून त्यांना पोस्ट फॅक्टो सी ओ म्हणून बनायचं आहे याच्याबद्दलची घाई काय आहे हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे त्यानंतर पुढचा ॲटम असा आहे की ज्याच्यामध्ये त्यांना पहिल्या ॲटममध्ये त्यांना पोस्ट फॅक्टो डायरेक्टर म्हणून पाहिजे दुसऱ्या ॲटममध्ये त्यांना पोस्ट पोस्टफॅक्टो सीओ सुद्धा बनायचं होतं त्याच्यानंतरच्या ॲटममध्ये त्यांना त्यांनी घेतलेले सर्व जे डिसिजन्स आहे त्याला अप्रुव्हल पाहिजे होतं म्हणजे प्लॅनिंग डिझायनिंगपासून जे जे त्यांचं अप्रुव्हल होते कामं त्याला पाहिजे होतं त्याच्यानंतर नंतरच्या ॲटममध्ये त्यांना बायोमायनिंगचं जे टेंडर आहे ते टेंडर अप्रुवल करून घ्यायचं होतं असे सर्व सहा ॲटममध्ये त्यांना हे पाहिजे होते आणि सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे सी ओ म्हणून त्यांनी घेतलेले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स मी वाक्य वाचून दाखवतो आपल्याला लक्षात येईल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स अँड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ज्याच्याबद्दल आम्ही वारंवार वारंवार बोलत होतो